नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी चॅनलमध्ये. गोडताईंचं, मैत्रिणींचं, तसेच मावशींचं, दादांचं मी मनापासून स्वागत करते. तर बघा, मी 1.5 ते 2 वर्षानंतर आज पहिल्यांदा चैतन्याच्या बर्थडेला केक केलेला आहे. तर माझा सराव मोडलेला होता, तरी पण मी इथं चैतन्याच्या बर्थडेला 2 लेअरचा केक केलेला आहे. आणि तुम्ही बघा कसा झालेला आहे, कमेंटमध्ये सांगा. तर ना, बुधवारी आमच्या इकडं लाईट जाते, त्यामुळे मी मंगळवारी ग्रहण संपल्यानंतर संध्याकाळी केक करायला घेतलेला होता. आणि 2 फ्लेवरचा केक केलेला आहे. खालच्या साईडचा तो मँगो फ्लेवरचा आहे आणि वरच्या साईडचा तो रोज फ्लेवरचा केक आहे. तर एकाच केकमध्ये 2 फ्लेवर केलेले आहेत मी. आणि बघा, अशा प्रकारे मी डिझाईन केलेली आहे. आणि मी दरवेळी म्हणजे जास्त करून लॉकडाऊनमध्ये केक भरपूर केले होते. आणि आता थंडी आहे तर क्रीमी अशी छान बीट झाली होती, जास्त थोडी घट्ट झाली होती, त्यामुळं फुलं थोडीशी अशी झालेली आहेत. तर तुम्हाला माझ्या केकची डिझाईन मी केलेल्या कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पहिल्याच्या घरात आम्ही राहत होतो ना, तर तिथं मला केकच्या ऑर्डर भरपूर येत होत्या ह्यांच्या मोबाईलवरून. ह्यांचं व्हॉट्सअपला भरपूर नंबर आहेत, पण आता आम्ही इकडं आहे त्यामुळं जरा केकला ऑर्डर पण कमी असतात, त्यामुळं मग जास्त केक करण्याच्या भानगडीत पडत नाही मी. तेवढंच घरी जे लागतात तेच मी केक बनवत असते. आणि इथं मी गुलाबाचं पण फूल बघा बनवत आहे, खूप दिवसांनी बनवत आहे, त्यामुळं इतकी काय अशी जमली नाहीत. पण तुम्हाला कसं वाटला केक आणि केकवरची डिझाईन ते तुम्ही मला नक्की सांगा. आणि चैतन्याचा बर्थडे पण आम्ही पुढं केलेला आहे, तुम्ही बघा. ह्या गुलाबावरती आहे ना मी गोल्डन स्प्रे केलेला आहे, आणि केकवरती पण मी शेवटी आहे ना गोल्डन स्प्रे मारलेला आहे. संध्याकाळच्या वेळी असं छान वाटतं केकवरती, त्यामुळं मी केकवरती पण बघा शेवटला आता थोडंसं गोल्डन स्प्रे मारलेला आहे. आणि त्यानंतर परत मी बाकीची ह्याच्यावरती थोडीशी डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. माझ्याकडं सामान होतं डेकोरेशनचं ते, आणि इथं म्हटलं थोडंसं पानं काढून घ्यावी, पानांचा आकार पण दिला की जरा छान दिसते, म्हणून मी इथं हिरवा कलर थोडासा केलेला आहे. आणि इथं पानं पण काढून घेतलेली आहेत केकवरती. त्याच्यानंतर आहे ना माझ्याकडं जे मणी होते ना ते मी लावलेले आहेत. तर बघा, एका ठिकाणी आहे ना असं डबल लावावं लागलं, कारण की ते साईडला पडले होतं. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चैतन्याचा बर्थडे पण आम्ही सेलिब्रेशन केलेला आहे. आणि तुम्हाला जर केकची रेसिपी, केक वगैरे बघायची असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकताय. आपल्याला जास्त कमेंट आल्या तर आपण केक ही आपल्या चॅनलवरती दाखवणार आहोत. तर हे जे मणी आहेत ना ते केकचेच डेकोरेशनसाठी खाण्याचेच मिळतात, तेच मी इथं वापरलेले आहेत. मी मणी म्हणल्यामुळं तुम्हाला सांगितलं की हे केकवरती जे असतात खाण्याचे तेच मी इथं वापरलेले आहेत. त्याच्यानंतर बघा, इथं चॉकलेटची अशी शेव भेटते तीही मी इथं टाकून घेतलेली आहे. भरपूर वेगवेगळ्या प्रकारचं केकचं सामान असतं, वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशनचं सामान असतं. तर मला जितकं छान वाटलेलं होतं मी तितकं सगळं आणून ठेवलेलं आहे. आणि इथं पुढच्या साईडला पण इथं छोटी छोटी पिवळी जी फुलं मी काढलेली आहेत ना छोटी, त्याच्यावरतीही मी मोतीच्या कलरचे बघा इथं बॉल्स लावून घेतलेले आहे. आणि अशा प्रकारे हा केक झालेला आहे. आणि नावही काढलेलं आहे, हिरवी क्रीम थोडी राहिली होती तर त्यानंच मी चैतन्य असं नाव पण काढलेलं आहे. आणि अशा प्रकारे मी केक सजवलेला आहे. तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला नक्की सांगा. आणि अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, ज्या कोणी नवीन ताई दादा मावशी पाहत असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्या शेजारील बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचले जातील. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तर बघा, आता मी चैतन्याच्या बर्थडेला कसं छोटंसं डेकोरेशन केलेलं आहे. आणि चैतन्य म्हणला मम्मी खालीच बसून केक कापतो, तर अशा प्रकारे चटई हातरून आम्ही त्याला खालीच बसवलेला आहे. तो जास्त हसत नाही म्हणून त्याला सगळेजण हास हास म्हणत होते. आणि अशा प्रकारे आम्ही इथं सजवलेलं आहे, 2 पंत्या लावलेल्या आहे, झेंडूचे फुलं इथं अशी सजवलेलं आहे. आता बघा, आमची मम्मी चैतन्याला ओवाळत आहे चैतन्याच्या वाढदिवसासाठी.
आमची मम्मी आलेली आहे आणि आता ती ओवाळून घेते. मग त्यानंतर आमच्या सासूबाई ओवाळतात तुम्ही बघा. आणि चैतन्याच्या पप्पांनीही चैतन्याला ड्रेस आणलेला आहे. तर चांगला घ्यायचा होता पण तो म्हणला की मला स्पोर्टला घालून जायला लागतंय व्यायामासाठी, तर मला टी शर्टच घ्या म्हटल्यावर त्याच्या पप्पाने टी शर्ट आणि अशा प्रकारे त्याला ड्रेस घेतलेला आहे. तर आज बघा मुलं पण अशी छान इथं एन्जॉय करत आहेत आणि आमचे मिस्टर पण उभारलेले आहेत. आता आमच्या सासूबाई चैतन्याला ओवाळतील. तर घरी आणि आपल्या डोळ्याच्या समोर केक आपण केलेला असतो त्यामुळे ती खाण्यात ही खूप अशी मजा येते. तर मी अंडी वगैरे घालून केक काही बनवत नाही, मी बिन अंड्याचाच केक बनवते. आणि जेवढे मी आतापर्यंत लॉकडाऊनमध्ये सर्वांना जे केक दिले तेही बिन अंड्याचेच केक होते. आणि आमच्या सासूबाई पण पहिला केक खात नव्हत्या कारण की त्यांच्या गळ्यात माळ आहे, त्यात अंडं वगैरे असते म्हणून. पण जेव्हापासून मी केक बनवत आहे तेव्हापासून ते खातात केक. आणि त्या म्हणतात की आपण डोळ्यासमोर आणि स्वच्छ केलेलं असते त्यामुळं खायला छान वाटतं. आणि बघा इथं चैतन्याला मीही ओवाळत आहे, मी काय बसूनच ओवाळा लागलेली आहे. आता उभारले आणि त्याला ओवाळून घेते. तर इथं शूटिंग पण चालू आहे, व्हिडिओ पण चालू आहे आणि फोटो काढायचं पण दोन काम चालू आहेत आमचे मिस्टर करत आहेत, त्यामुळं तुम्हाला एकदा तिकडं बघितलेलं पण दिसेल. आणि अशा प्रकारे आम्ही चैतन्याचा छोटासा बर्थडे सेलिब्रेशन केलेला आहे. माझी मैत्रिणीला पण बोलवलं होतं, खरं त्यांचे शेळी आहे ना ती वारली त्यामुळं त्या काय आल्या नाहीत. आणि मग नंतर मुलांनी त्यांना जाऊन भेटून पण आले, मुलं त्यांना केक पण देऊन आले. तर मग मुलंच मिळून आणि आम्ही घरातल्या तिघी चौघी जण असे मिळूनच मग लेडीज आम्ही बघायला पूर्वा पण आहे. तर अशा प्रकारे आम्ही छोटासा बर्थडे सेलिब्रेशन केलेला आहे. आणि पूर्व बघा चैतन्याची मस्करी करत होती आणि तिला चैतन्याला साखर पण तिनं चारलेली आहे. आता सगळ्या मुलांना ना मोडून घ्यायचा आणि नंतर मग मुलांना आज आम्ही वडापाव आणलेला होता बर्थडेला, तर वडापाव आता सगळ्यांना द्यायचा आहे. अरे तू तिकडे बस की पिल्या बस इथं बस. लाईटच गेली तर बराच उशीर, लाईट आली नव्हती. एक 15 ते 20 मिनिटानं लाईट आल्यानंतर मग मी मुलांना सगळ्या असं वडापाव वगैरे दिलं आणि मग संध्याकाळचं कुठं त्यांना घरी पाठवून द्यायचं म्हणून इथं त्यांना खायला पण लावलं. तर मुलांनीही छान असं एन्जॉय केला आणि वडापाव वगैरे खाल्ला, मुलांनी केक खाल्ला, चॉकलेट खाल्लं. तर पूर्वाच्या बर्थडेला समोसे आणले होते म्हणताना चैतन्याच्या बर्थडेला आम्ही वडापाव आणलेला आहे. आणि बघा मुलं असे गप्पा मारत छान असं एन्जॉय पण करत आहेत. आता मिस्टरांना पण दिलेला आहे. चला आता मी व्हिडिओचा एंड पण करणार आहे आणि आता पण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.